नमस्कार, मी निकिता वागदे. स्टार अपेक्स न्यूज मध्ये आपण सर्वांचं स्वागत करत आहे आणि बघूया आजचा स्टारचा वार. राजकला मंदिर प्रस्तुत ग्रुप ऑफ राजेश चिटणीस निर्मित आता कसं वाटतंय आणि कलावंत आहेत श्याम आरसकर, सारिका पेंडसे, डॉक्टर संजय वानकर, अनिल पाखोडे, हर्षाली काईलकर, सीमा सायरे आणि राजेश चिटणीस. विशेष सहयोग म्हणजे राजेंद्र कावडकर. अगं पण नानी, गरोदर मी आहे ना. पण मी तुझ्या मुली जन्माला येणार आहे ना.
ढोल बाजे ढोल बाजे ढोल बाजे
कान पिटतो ते तुझा अगं ऐकस मी आता तू माझी पोरगी आहे काय बघ हा काय बघ आता एवढी शिद्ध असणार आहे काय करशील तू हा तू बघ तू एवढी क्षमा पा तुम्ही थांबा तू बाहेर जा तुम्ही थांबा ना थांबा ना तुझी बाहेर ये मग थोपडा सांगतो तुमच्या तू गप्पच खा भवाने अरे आधी पोटामध्ये फुलटू धमाल चालू आहे एवढा सगळा संसार सांभाळता सांभाळता मला नाकी नऊ आलाय हो।
नमस्कार, स्टार एपेक्स न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपल्यासोबत जे व्यक्तिमत्व आहे, मराठी चित्रपट सृष्टींच्या अनेक कलावंतांसोबत, अनेक मराठी चित्रपटामध्ये ज्यांनी काम केलं, जीच्या वाहिनीमध्ये ज्यांनी काम केलं आहे, त्यांचा अभिनय आज अनेक वाहिन्यांवर आपल्याला बघायला मिळतोय. आणि आपल्या नाटकांच्या एका विशेष भूमिकेत त्यांनी सर्व रसिक प्रेक्षकांना एक आगळीवेगळी भुरळ घातली आहे. राजकला मंदिरचे सर्वेसर्वा श्री राजेश चिटणीस आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्याशी आता या ठिकाणी आज आता कसं वाटतंय या नाटकाच्या शुभारंभाच्या मुहूर्तानं त्यांच्याशी आपण दिलखुलास बातचीत चर्चा करणार आहोत. राजेशजी नमस्कार, आमच्या या स्टार एपेक्स न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार, राजेश चिटणीस. आज आता कसं वाटतं या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग होता? याच्या आधी आपण अनेक नाटकं तुम्ही रसिक प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी आणली, अनेक चित्रपटांमध्ये तुम्ही काम केलं आणि मालिकांमधून पण तुमचा जो अभिनय तो अख्ख्या महाराष्ट्राने पाहिला. आज रसिक प्रेक्षकांसाठी हा जो तुम्ही आता कसं वाटतंय हा नजरानं जो आणलाय, काय आजचा एकंदरीत शुभारंभाच्या प्रयोगानं तुमचा अनुभव राहिला आहे? शुभारंभाच्या प्रयोगाला म्हणजे राजकला मंदिरतर्फे मी तसे तर दरवर्षी एक व्यावसायिक नाटक रंगभूमीवर आणत असतोच, तर त्यातली ही एक शृंखला आहे म्हणजे आता कसं वाटतंय. आणि आत्ताच जस तुमच्यासमोर तुम्ही प्रयोग बघितला स्वतः, तर रसिकांनी याचं सगळं श्रेय मी रसिक आणि माझे कलावंत यांना देईल. आणि रसिक जोपर्यंत नाटकाला दाद देणार नाही, प्रतिसाद देणार नाही, तोपर्यंत आम्हा कलाकारांना जोश चढत नाही, म्हणजे स्फूर्ती येत नाही. तर सगळ्यात पहिले रसिकांचे आभार, त्यांनी भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल. हल्ली असं झालंय की वेस्टर्न कल्चर हा फोफावत असल्यामुळे, दक्षिणात्यची पाश्चात्य संस्कृती आहे ही फोफावत आहे, अनेक मॉल सिनेमाघरामध्ये मनोरंजनाची साधनं उपलब्ध असताना मराठीमध्ये नाटकाच्या स्वरूपात रसिक प्रेक्षकांच्या म्हणजे त्यांच्या इच्छेचं भान ठेवून आजही तुमच्यासारखे जे कलावंत आहे या नाटकाच्या निमित्तानं हे सादरीकरण करतायत, या महागाईच्या काळामध्ये हे शक्य आहे का? शक्य आहे. आता मी नागपूरमध्येच नाही म्हणत, आता जसं मी मुंबईला मी लक्ष्मीकांत बिल्डिंगसोबत सर आले जाऊन नाटक केलं आहे, बिघडले स्वर्गाचे दार केलं आहे, शांतीचं गार्ड चालू केलं आहे, बरेचसे नाटक मी त्यांच्यासोबत व्यावसायिक रंगभूमीवर केलेलं आहे. हे जे बदलता काळ जो तुम्ही म्हणता आहे, पर कितीही काळ बदलला तरी नाटकाचा प्रेक्षक हा अजून आहेच. म्हणजे नागपूरमध्ये त्या प्रमाणात होत नाही, पण सध्या व्यावसायिक रंगभूमीची एक लाट इथे नागपूरला आलेली आहे. पण मुंबईला तुम्ही पश्चिम महाराष्ट्रात तुम्ही जर जाऊन बघाल तर तिकडे नाटकाचे एक नाही तर किमान असे चार चार खेळ प्रयोग सुरू असतात, तर त्या चारही प्रयोगाला तितकाच प्रतिसाद असतो रसिकांचा. माझं म्हणणं तेच होतं की मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं रसिक प्रेक्षक या नाटकाला दाद देतात त्या पद्धतीनं नागपूरमध्ये नाही. आणि तुम्ही दरवर्षी, मी आता तुमचं मी नाटक मोरूची मावशी बघितलं होतं, त्यानंतर तुमचं ते गेला माधव कुणीकडे, आणि असे अनेक मी मध्ये असतो तुमच्या ह्याच्यात, पण आता हे जे नाटक मी पाहिलं अतिशय सुंदर नाटक झालं की थेट असं वाटत होतं की मी सिनेमागृहात बसलो आणि चित्रपट बघत आहे. आणि अशा पद्धतीचा नागपूरमधल्या सर्व कलावंतांना सोबत घेऊन तुम्ही जो हा बहारदार नजराला रसिक प्रेक्षकांसाठी आणलाय, आता याचे पुढले प्रयोग कुठे आहेत का? हो, आता तर हा शुभारंभाचा प्रयोग होता, आता इथून प्रयोग सुरू होणार आहे. आणि तुम्हाला सांगायला मला आनंद होतो की दरवर्षी जे मी प्रयोग बसवतो ना व्यावसायिक रंगभूमीवरचे, तर ह्याच व्यावसायिक रंगभूमीवरचे प्रयोग मी महाराष्ट्राबाहेर सुद्धा करतो. म्हणजे माझे प्रयोग टाटानगर, दिल्ली, कॅलकटा, चेन्नई, हुबळी, बँगलोर, इंदोर, बिलासपूर या महाराष्ट्र मंडळामध्ये गणपतीमध्ये माझे तिथे प्रयोग दरवर्षी हमखास ठरलेले असतात. म्हणजे कधी कधी तर गणपती बसवायला मी माझ्या घरचा गणपती बसवायला मी नसतो, आदल्या दिवशीच मला निघावं लागतं. म्हणजे आता तुमचे जाडूबाई जोरात, नानाची टांग सारख्या मालिका सुरू आहे आणि त्याच्या त्या व्यस्त शेड्यूलमधून वेळ काढून नाटकांसाठी वेळ देणं अशक्य होतंय? होतं, करावं लागतं. कारण की नाटक हे असं आहे की लगेच पावती मिळते तुम्हाला. म्हणजे मराठीत एक म्हण आहे, बाप दाखवून आहे ते श्राद्ध कर, ते आम्हाला स्टेजवर मिळतं. फीडबॅक, याचा जो फीडबॅक आहे सिरियलचा आणि फिल्मचा, हा डायरेक्ट कॉन्टॅक्ट नाही होत, पण नाटक करायला मला आवडतं आणि मी ते शेवटपर्यंत नाटक करणार, कितीही फिल्म केलं, कितीही सिरियल केलं तरी. धन्यवाद राजेशजी आमच्यासोबत बातचीत केल्याबद्दल. पण तुम्हाला सांगतो, घरी गेल्यावर माझ्या आणि माझ्या परिवाराची जर आठवण आली ना, तर मनातल्या मनात हसा आणि मनातल्या मनात म्हणा कॅमेरामॅन सत्यशील वासेकर सोबत योगेश कोरडे, स्टार एपेक्स न्यूज, नागपूर.